त्याच नाव आहे सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्गा म्हणजे बेटावरती बांधला किल्ला. हा दरवाजा तो सागाई लकडे ध्वज बांधलेला आहे. कधी पण शत्रूंचा बांधव तोफेचा हल्ला जर केला तर तोफेचा गोळा सरयन ध्वजावरती बसू नये म्हणून एक समोर एक दगडी बुरजाचं बांधकाम केलेलं आहे. आणि जर शत्रूंचा जवळ जर हत्तीचा पर केला हत्ती कसं धावतो सौरक्षण ध्वज तोडू शकतो पण भारी यत्नाचा टन असावं कसं. हत्ती धावणे बोरावून जर ध्वज तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या अंगावरती गरम पाणी किंवा गरम तेल ओतण्यासाठी या ध्वजावर तिथं झोके ठेवल्यात. त्यातून गरम पाणी किंवा गरम तेल ओतून खाली शत्रूंना भाजून मारायचं. आणि आपल्या मावळे कल्पनयुद्धाचे भार पाडताना आपल्या मावळ्यांना स्फूर्ती व ताकद मिळावी म्हणून अगदी ध्वजासमोर दक्षिणमुखी मारुती आणि बाजूला गणपती स्थापना केलेली आहे. सामान तिकडे ठेवले नाही पाणी मारचा दिवसातून दोन तीन वेळा त्यामुळे हा फोटो ठेवला इकडे. फोटोमध्ये दर्शन घ्यायला लागेल. ही तलवार आहे. ही भवानी मातेने दिलेली जगदंबा तलवारची प्रतिकृती आहे. गोवामध्ये पोर्तुगीज आणि वेंगुर्लंड ज्यादा दोन शत्रू समोर मार्ग यादव केलं तर आपल्यामध्ये केलं तर जे नेतेजी किल्ल्यावरती त्यांना ते अडवून ते जर पाठवण्यात आले तर ते नेतेजी किल्ल्यावरती त्यांना तिथे मारलं जायचं. इथं समोरात बघा आपल्या ती खिडकी दिसामध्ये समोरामध्ये खिडकी दिसत आहे. ते राणीची वेळा म्हणजे तिथे राणी आणि तारांच्या मैत्रिणी ते बीचवरती